शेतीमाल नियमन युक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील बाजार समित्यांनी शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी एक दिवसाचा बंद पुकारलाय बाजार समितीमधील व्यवहार बंद राहणार असल्यानं शेतकऱ्यांनी 21 ऑगस्ट रोजी बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी आणू नये असं आवाहन प्रशासक मंडळाचे अध्यक्ष केपी पी पाटील यांनी केलं आहे केंद्र सरकारनं शेतमालाच्या विक्रीवरील बाजार समित्यांचं नियमन उठवलं आहे बाजार समित्यांच्या आवाराबाहेर शेतीमाल कडधान्य तेलबिया यांची विक्री केल्यास सेस रुपानं बाजार समित्यांना मिळणारं उत्पन्न बंद होणार आहे त्यामुळे बाजार समित्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय शिवाय हमाल तोलाईदार अडत व्यापारी यांचाही रोजगार संपून जाणार आहे याच्या निषेधार्थ एकवीस ऑगस्ट रोजी बाजार समितीचं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघानं घेतलाय कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं राज्य संघाच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय त्यामुळे एकवीस ऑगस्ट रोजी बाजार समितीमधील कामकाज बंद ठेवलं जाणार आहे शेतकऱ्यांनी शुक्रवारी बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी आणू नये असं आवाहन प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के पाटील यांनी केलंय